नमस्कार, मी ज्ञानदा आणि टेक ऑफ मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. टेक ऑफ मध्ये आपण दर वेळेला वेगवेगळ्या करिअर्स बद्दल बोलतो, पण आपला आजचा विषय वेगळा आहे. खूप चांगलं मराठी येऊन सुद्धा इंग्रजी येत नाही, त्याच्यामुळे अनेकदा नोकरी मिळायला अडचण येते. आणि हे लक्षात घेऊन आजच्या टेक ऑफचा विषय इंग्रजी संभाषण. नुसतं चांगलं इंग्रजी बोलता येणं म्हणजे त्या भाषेबद्दलची एक जाण असणं अभिप्रेत असतं. त्याच्यामधलं आपलं चांगलं वाचन लागतं, विचार त्या भाषेमध्ये करता यावे लागतात. अनेकदा मराठी माध्यमातून शिकलं किंवा अगदी इंग्रजी माध्यमातून जरी शिकलं तरी चांगलं संभाषण येण्याची सुद्धा ही एक कला आहे, ते शिकावं लागतं. आपण बघूया आमच्या प्रीती खाननी केलेला एक रिपोर्ट. प्रचिती मार्केटिंगमध्ये MBA करते आहे, त्याचबरोबर ती इंग्रजी भाषा बोलण्यासही शिकते. शाळेत जरी शिक्षण इंग्रजी भाषेतून झालं असलं तरी उत्तम इंग्रजी बोलता येण्यासाठी ती आजही प्रॅक्टिस करते. मार्केटिंग फील्ड म्हणजे इट्स मोर ऑफ टॉकिंग ऑब्व्हियसली, किंवा दुसऱ्याला कन्व्हिन्स करणं. मी जेव्हा मोठ्या मोठ्या क्लायंट्सना भेटायला जाते तेव्हा मी त्यांच्याशी माझ्या मदर टंगमध्ये कन्व्हर्सेशन करू शकत नाही, भले तो माणूस माझ्याच लँग्वेजमध्ये बोलणारा असेल तरी. त्यावेळी मला ह्या गोष्टींचा खूप उपयोग होतो, कारण की मी त्यांच्याशी त्यांच्या लेवलवरती जाऊन चांगले शब्द वापरून इंग्लिशमध्ये कम्युनिकेट करू शकते. इंग्रजी भाषा शिकण्याच्या मुख्य 4 स्टेप्स आहेत, वाचणं, लिहिणं, बोलणं आणि उच्चार करणं. या क्लासमध्ये ह्या 4 गोष्टींवर भर दिला जातो. स्पेलिंग प्रमाणेच शब्दांच्या उच्चारावरही इथं काम केलं जातं. तुम्हाला जर मराठीतलं कुठलं तरी एक कथा माहिती आहे, ती जर तुम्हाला इंग्लिशमध्ये मिळते तर तुम्हाला ऑलरेडी त्याच्यात मराठी स्टोरी काय ते माहिती आहे. तर जेव्हा तुम्ही ती इंग्लिशमध्ये वाचता तेव्हा तुम्हाला कळतो की ह्याचा कंटेक्स्ट काय, हे शब्द कुठल्या कंटेक्स्टमध्ये वापरले गेले आहेत. तर असं तुम्हाला ते स्लोली लर्न करायला लागतं. तुम्ही बोलता तुमच्या टीचरशी, तुमच्या कलीगशी बोलायला लागतात, तेव्हा तुम्ही मिस्टेक्स करतात. मग तुम्ही दुसऱ्यांचं जेव्हा ऐकतात तेव्हा तुम्हाला कळतं की हे शब्द नाही, असा नाही बोलायचा, तसं बोलायचं. मग तुम्ही तो प्रयत्न करता त्याप्रमाणे बोलायला. आजकालच्या युगात मातृभाषा जरी येत असली तरी ग्लोबलायझेशनमुळे इंग्रजी भाषेला पर्याय नाही. म्हणूनच उत्तम इंग्रजी येण्यासाठी इंग्रजी भाषेत बोलण्यास सुरुवात केली पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम सुंदरसह प्रीती खान, IBN लोकमत, मुंबई. आणि आपल्या सोबत या विषयावर आज चर्चा करण्यासाठी आणि त्यातल्या टिप्स देण्यासाठी आपल्या सोबत आहेत नरेंद्र वर्दे. IBN लोकमतला तुमचं स्वागत. CPLC मध्ये तुम्ही शिकवता आणि विशेषतः GRE GMAT साठीचं जे इंग्रजी आणि व्हर्बलची तयारी आहे ती तुम्ही करून घेता. आमच्या पुण्याच्या स्टुडिओतून आमच्या सोबत आहेत प्राध्यापक अविनाश बिनीवाले. सरांची अनेक भाषेवरची आणि भाषेबद्दलची पुस्तकं आपण वाचलेली आहेत. सर, IBN लोकमतमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आणि आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. आज आपण बोलतोय इंग्रजी संभाषणाबद्दल आणि पहिलं मला तुम्हाला तेच विचारायचं की इतकी भीती वाटते इंटरव्ह्यूला जाताना. अगदी आपण बोलतोय ते किंवा साध्या साध्या गोष्टी आपण म्हणतोय ते त्या ग्रॅमॅटिकली बरोबर आहेत की नाही याची भीती वाटते. खूप ना इंग्लिश मिडियममधल्या मुलांना पण ही भीती वाटते. तुम्ही त्यांच्या ट्रेनिंगची सुरुवात कशी करता? आमच्याकडे जेव्हा स्टुडंट्स येतात GMAT साठी किंवा CAT साठी तेव्हा आम्ही एक म्हणजे त्यांना सांगतो पहिलेच की तुमचं इंग्लिश हे खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला हे रिअलाइज केलं पाहिजे की जरी फ्रान्समध्ये फ्रेंच किंवा जर्मनीमध्ये जर्मन ही बिझनेस लँग्वेज आहे, आज तुमचं हिंदी किंवा मराठी एकदम अप्रतिम असलं तरी सुद्धा तुम्हाला जॉब मिळू शकत नाही जर तुमचं इंग्लिश चांगलं नसेल तर. तर ह्यासाठी आम्ही त्यांना हेच सांगतो की तुम्ही आल्यापासून तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला MBA ला जायचं आहे किंवा MS ला जायचं आहे, तर तुम्हाला इंग्लिश हे लर्न करणं खूप महत्वाचं आहे. समजणंच नाही पण कसं तुम्ही बोलतात, कसे तुम्ही उच्चार करतात हे पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. आणि थोडं आपल्याकडे असं होतं की इंजिनिअरिंग मेडिकलला स्टुडंट गेले की त्यांचं भाषेकडे किंवा भाषेच्या नुआन्सेसकडे त्यातल्या छोट्या छोट्या बारकाईकडे लक्ष कमी होतं. आपल्या सोबत अविनाश बिनीवाले आहेत. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की मला नेहमी इंग्रजीची भीती वाटते, हा आपल्यामध्ये न्यूनगंड आहे का खरोखरच भारतामध्ये इंग्रजी उत्तम येणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून त्याबद्दल वेगळे प्रयत्न केले पाहिजेत? मला असं वाटतं न्यूनगंड हा थोडाफार आहे आणि न्यूनत्वही आहे. त्याच्यासाठी जे योग्य प्रयत्न करायला पाहिजेत ते आपण बऱ्याचदा करत नाही. मला असं वाटतं की बऱ्याच लोकांनी हे वाचलेलं आहे, म्हटलेलं आहे, मी सुद्धा ऐकलेलं आहे. लोक सांगतात की तुम्ही इंग्लिश टाइम्सचा अग्रलेख रोज धाड धाड वाचा म्हणजे तुम्हाला इंग्लिश छान बोलता येईल. पण जर वाचून बोलता येत असतं तर सगळ्यांनाच आलं असतं, असं होत नाही. कारण वाचन ही एक वेगळी कला आहे, एक वेगळं
वैशिष्ट्य आहे आणि बोलणं हे वेगळं आहे. म्हणजे पळण्याचा सराव करून तुम्ही जर म्हणाल की मला पोहता येईल तर नाही येणार, तुम्हाला गटांग खाव्या लागतील कदाचित बुडाले. त्या बोलण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते आपण करत नाही आणि आपल्याला चांगली इंग्लिश बोलता यायला पाहिजे अशी आपण कल्पना करतो आणि म्हणून आपल्याला ते उद्दिष्टापर्यंत आपण जाऊ शकत नाही, पोहोचू शकत नाही. सर मला बोलण्यासाठी काय करायला पाहिजे? हा मराठी मीडियम मधून विशेषतः जी मुलं शिकतात ती उत्तम बोलण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? तर उत्तम बोलण्यासाठी दोन गोष्टी आहेत, भाषा आणि विचार विकसित होणं. या दोन्ही गोष्टी एकदम होत असतात. की नुसतीच भाषा विकसित आहे पण त्या माणसाकडे विचार नाहीत असं कधी होऊ शकत नाही. आणि विचार जर विकसित झालेली असतील तर त्याच्यासाठी दुसरी एखादी भाषा बोलणं हे अजिबात अवघड नाहीये. तर विचार करणं ही जी एक प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसाठी खरं तर अत्यंत महत्वाची असते ती म्हणजे आपली मातृभाषा. या मातृभाषेमध्ये जर आपण कच्चे राहिलो तर आपला विचार जो आहे हा व्यवस्थित विकसित होऊ शकत नाही. आणि विचार जर विकसित झाला नाही तर मग आपण ज्या दुसरी भाषा तिसरी भाषा दहावी भाषा शिकतो त्या प्रत्येक वेळेला आपल्याला ती अडचण येते. त्या जर मातृभाषेमध्ये शिक्षण झालं तर कुठल्याही माणसाला एखाद्या वर्षामध्ये कुठलीही दुसरी भाषा परदेशी असो देशी असो एक येऊ शकते. सर मला इथे एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आणि तुमच्याकडून आम्ही जर्मन बद्दल खूप वाचलेलं आहे, तुमच्या त्या भाषेबद्दलचे लेख वाचलेले आहेत. अनेकदा मला असं जाणवलंय की आम्ही आलियन्स फ्रान्से मध्ये जातो, मॅक्स मुलर भवन मध्ये जातो, एक दोन वर्षामध्ये चांगलं जर्मन चांगलं फ्रेंच बोलायला लागतात माणसं, इव्हन बाहेरच्या देशात जाऊन त्या मीडियम मध्ये शिकतात. मग आपल्याकडे 10वी 12वी पर्यंत इंग्रजीचे धडे शिकून सुद्धा का चांगलं इंग्रजी येत नाही बोलायला? दोन वर्षांमध्ये फ्रेंच जर्मन रशियन वगैरे शिकून माणसं त्या त्या देशामध्ये जाऊन ती मातृभाषा असलेल्यांबरोबर विद्यापीठ दर्जाचं शिक्षण घेऊ शकतात, त्याच्यामध्ये पीएचडी करू शकतात आणि 12-15 वर्षे सुद्धा इंग्लिश शिकवून आपल्या विद्यार्थ्याला येत नाही. यातल्या या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की फ्रेंच जर्मन शिकणारा जो विद्यार्थी आहे तो ऍडल्ट स्टुडंट आहे. तेव्हा त्या विद्यार्थ्याला त्या वयाच्या विद्यार्थ्याला जर आपण इंग्लिश शिकवलं तर त्याला एका वर्षामध्ये उत्तम फाडफाड इंग्लिश येईल. आपण ज्याला धड अजून चालताही येत नाही त्या माणसाला त्या मुलाला त्यांनी मॅरेथॉनमध्ये पळावं असा जर प्रयत्न केला आणि आपण त्या 5 वर्षाच्या मुलाला जर पळवलं रोज मॅरेथॉनसाठी तर काय होईल? बिचाऱ्याचं बालपण तर जाईलच परंतु त्याचं आयुष्याचं नुकसान होईल. तर योग्य वय म्हणजे शाळेत घालण्याचं सुद्धा योग्य वय जर प्रगत देशामध्ये आपण बघितलं तर ते 7 आहे. 7 वर्षाच्या अगोदर मुलाला जर शाळेत घातलं तर जर्मनीमध्ये किंवा फ्रान्समध्ये त्या शाळेच्या चालकांना आणि पालकांना दोघांनाही शिक्षा होते. पण आपल्याकडे आपण 4-4.5 वर्षाच्या मुलाला पहिलीच ढकलतो. तेव्हा हे वय त्याचं सुरू करण्याचं जे हे चुकीचं आहे. आणि दुसरा भाग म्हणजे त्याला आपण काय शिकवतो आणि कसं शिकवतो याच्यासाठी योग्य ही साधनं जी आहेत ती आपल्याकडे अजून तितकीशी झालेली नाहीयेत. काही ठिकाणी साधनं आहेत पण ती साधनं ज्या शिक्षकांच्या हातामध्ये आपण दिलेली असतात ते शिक्षक ती योग्य तऱ्हेने वापरू शकत नाही. सर आपल्या सोबत अपेक्षा आहे, तिचा एक प्रश्न आहे, तिचा काय प्रश्न आहे ते आपण विचारूयात आणि मग त्या उत्तरातून परत आपण या चर्चेकडे वळूयात. अपेक्षा प्रश्न विचार तुझा. हा मी अपेक्षा बोलतेय सोलापूरहून. माझा असा प्रश्न आहे की मी मराठी मीडियम मधून आलेली आहे आणि सर आता मगाशी चर्चा मी बघतेय टीव्हीवर की आता मराठी जे मीडियमचे मुलं असतात की प्रोनाउन्स जो असतो मराठीचा तो कमी करून इंग्लिश कितपत संभाषणामध्ये सुधारण्यासाठी मी काय करायला पाहिजे हा माझा प्रश्न आहे. मराठी इंटोनेशन म्हणायचं तुला, मराठीचा हेल येतो आपल्या बोलण्यात तो का? बरं मी विचारते. अपेक्षा प्रश्न सुंदर आहे सर. अपेक्षाचा प्रश्न असा होता की आपण गुजराती भाषिक असू किंवा जर एखादी मराठी भाषिक असू तर आपल्या मराठीचे बोलण्याचे हेल आपल्या इंग्रजीमध्ये पण येतात आणि आपण जणू काही मराठीच बोलतोय असं इंग्रजी बोलतो हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? हा अगदी सुरुवातीला आपल्या मातृभाषेचा परिणाम होणं आपल्या प्रदेशाचा परिणाम होणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण तो टाळण्यासाठी काही एक्झरसाइज असतात. सुरुवातीला 3 एक्झरसाइज फार महत्वाचे असतात. एक म्हणजे प्रोनाउन्सिएशन उच्चार. तर शब्दाचा उच्चार हा शिकवण्याची गरज असते की जो आपल्याकडे व्यवस्थित ठाकून ठोकून शिकवला जात नाही. त्याच्यासाठी खरं तर इंग्लिशमध्ये खूप साधनं उपलब्ध आहेत, भारताचाही उपलब्ध आहेत. आज त्याच्या नुसत्या डिक्शनरीज नाही तर सीडी उपलब्ध आहेत पण त्याचा उपयोगच आपण करत नाही. तेव्हा उच्चार हा पहिला भाग. दुसरा भाग म्हणजे स्ट्रेस त्याच्यावरचा आघात. आणि तिसरा भाग म्हणजे इंटोनेशन, त्या संपूर्ण वाक्याचा जो काही चढ उतार आहे आवाजातला
तो भाग फार महत्वाचा आहे. या तीनचा जर सराव केला तर आपल्याला निश्चित येईल. आता एक साधं उदाहरण आपण घेऊया की इंग्लिशमध्ये उदाहरणार्थ कुठल्याही शब्दाच्या शेवटी ए आला तर त्याचा उच्चार अ होतो, आ होत नाही. म्हणजे सामान्यतः लोक अमेरिका कॅनडा असं मोठा आ करतात, इंग्लिशमध्ये तसा उच्चार नाहीये. इंग्लिशमध्ये त्याचा उच्चार आहे कॅनडा चायना अमेरिका कोल. सर हे अतिशय चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. आपण याबद्दल अधिक